भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे रविवारी दिनांक 1 पासून 3 एप्रिल पर्यंत बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकाच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने या दौऱ्याची तयारी केली असल्याची माहिती माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष भाजपचे विभाग प्रभारी इरण्णा कडाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी दिनांक 1 रोजी सायंकाळी अमित शहा यांचे बेळगावला आगमन होईल. सोमवारी दिनांक 2 रोजी सकाळी 9:30 वाजता कित्तूर येथील राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला अभिवादन, यानंतर नंदगड येथे क्रांतीवीर संगोळी रायना यांच्या पुतळ्यास अभिवादन, दुपारी 12 वाजता बेळगाव येथील केएलई संस्थेच्या डॉ बी एस जिरगे सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद, 2:25 चिकोडी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जैन समाज बांधवांशी संवाद, निपाणी येथे 3:45 महिला संमेलनात सहभाग, सायंकाळी 6 वाजता गोकाक येथे रोड शो मध्ये सहभाग घेतील, त्यानंतर सायंकाळी बागलकोटला प्रयाण करतील. दिनांक 3 रोजी बागलकोटमध्ये शिवयोगी मठामध्ये लिंगायत वीरशैव समाजाशी चर्चा, त्यानंतर मुधोळमध्ये रोड शो मध्ये सहभाग घेतील. सायंकाळी बेळगावला येऊन ते हुबळी मार्गे बेंगलोरला प्रयाण करणार आहेत. बेळगाव जिल्ह्यात भाजपामधून एकमेव महिला आमदार निपाणीच्या असल्याने येथील महिलांचा मेळावा आयोजित केला आहे. महिला सक्षम होण्याबरोबर फक्त नोकरीत पुढे न येता राजकारणातही अग्रेसर राहावे हा हेतू घेऊन महिला जागृतीसाठी या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास 35 ते 40 हजार महिलांचा सहभाग होईल असा विश्वास आमदार शशिकला जल्ले यांनी व्यक्त केला आहे. आमदार महंतेश कवटगीमठ म्हणाले, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांचा दौरा ऐतिहासिक होणार आहे. बेळगाव येथील केएलई संस्थेच्या सभागृहात राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका या विषयावर बेळगाव शहर व जिल्ह्यातील 25 महाविद्यालयातील हजारो युवकांबरोबर ते संवाद साधणार आहेत. या चर्चासत्रात विविध महाविद्यालयातील निवडक विद्यार्थी असणार आहेत. यावेळी भाजपा राज्याध्यक्ष बी एस येडियुरप्पा, खासदार सुरेश अंगडी, खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे, खासदार प्रल्हाद जोशी, आमदार उमेश कत्ती, लक्ष्मण सौदी यांच्यासह सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. निपाणी येथे होणारा महिला मेळावा हा वैशिष्ट्यपूर्ण असेल. महिला मोर्चा राज्याध्यक्ष आणि निपाणीच्या आमदार म्हणून शशिकला जल्ले यांनी केलेले काम अत्यंत उत्कृष्ट आहे. महिला शासकाने काय करून दाखविले आहे हे मेळाव्यातून दिसून येईल. चिकोडीत होणारा सामाजिक चिंतन हा कार्यक्रम दिशादर्शक होणार आहे. बेळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त जैन समाज आहे. चिकोडी परिसराने जैन समाजाला महान मुनी दिले आहेत. भोज, बेडक्याआळ, सदलगा, शेमनेवाडी, शेडवाळ येथे मोठे जैन मुनी झाले आहेत. त्यामुळे जैन समाजाचा संवाद कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण होईल असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी निपाणी शहर भाजपा अध्यक्ष जयवंत भाटले, ग्रामीण अध्यक्ष अँड संजय शिंत्रे, बिरेश्वरचे संचालक संजय आर्गे, नगरसेवक दीपक माने, दत्ता चोत्रे, अभय मानवी, बंडा घोरपडे, प्रणव मानवी, सूरज खवरे, अरुण काशीदकर, रमेश वैद्य यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 2 तारखेला बेळगाव जिल्ह्याली ಅವರ ಪ್ರವಾಸ ನಿಶ್ಚಯ ಆಗಿದೆ. ಸುಮಾರು 8 ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಭಾಗವಹಿಸ್ತಾರೆ. ಅವರ ಪ್ರವಾಸದ ಒಂದು ವಿಶೇಷ ಏನಂತಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಯಕರ ಸಭೆಗಳನ್ನು ತಾವು ಗಮನಿಸಿದ್ರಿ. ಒಂದು ದೊಡ್ಡ ರ್ಯಾಲಿಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಅಲ್ಲಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಭಾಷಣ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ವಾಪಸ್ ಹೋಗಬೇಕು ಅನ್ನೋದು ಇರ್ತದೆ. ಅವರ ಈ 8 ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಒಂದಕ್ಕೊಂದು ವಿಭಿನ್ನವಾಗಿರತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಾವು ಜೋಡಿಸಿದ್ದೇವೆ. ಉದಾಹರಣೆ ಹೇಳಬೇಕಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆ ಭೇಟಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭದೊಳಗೆ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ಹಿನ್ನೆಲೆಯನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯದ ಕಿಡಿಯನ್ನು ಹೊತ್ತಿರತಕ್ಕಂಥ ಪ್ರಥಮ ಮಹಿಳೆ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ ಆ ನಾಡಿಗೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟು ವೀರರಾಣಿ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮರ ಪ್ರತಿಮೆಗೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡೋದ್ರ ಮೂಲಕ ಅವರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತದೆ. ಕೇಲಿ ಸೋಫಿಯ ಜಿರ್ಗೆ ಸಭಾಭವನದಲ್ಲಿ ಕಾಲೇಜು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೊಂದಿಗೆ ಒಂದು ಸಂವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಅವರು ಏರ್ಪಾಡಬೇಕು. ಅದಾದ್ಮೇಲೆ ಅವರು ಚಿಕ್ಕೋಡಿಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಚಿಕ್ಕೋಡಿಯೊಳಗೆ ಜೈನ ಸಮಾಜದ ಒಂದು ಸಭೆ ಇದೆ, ಸಮಾವೇಶ ಇದೆ. ಅದರ ಹಿನ್ನೆಲೆ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಸಾಮಾಜಿಕ ಚಿಂತನಾ ಸಭೆ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಅದನ್ನು ಕರಿತೀವಿ. ಹಾವೇರಿ ಜಿಲ್ಲೆಯೊಳಗೆ ಅಲ್ಲಿ ಓಬಿಸಿ ಅಂದ್ರೆ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದ ಸಮಾವೇಶಗಳನ್ನ 3 ತಾರೀಕಿನಿಂದ ನಾವು ಮಾಡೋದ್ರಿ ಕಾಗಿನೆಲೆಯೊಳಗೆ. ಹೀಗಾಗಿ ಈ ಭಾಗಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ವಿಶೇಷವಾಗಿ ಒಂದು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಸಮುದಾಯ ಅಂತ ಏನು ನಾವು ಪರಿಗಣನೆ ಮಾಡ್ತೀವಿ.
ಆ ಸಮುದಾಯದ ಜೈನ್ ಸಮುದಾಯದ ಬಂಧುಗಳೊಂದಿಗೆ ಅವರು ಒಂದು ಸಂವಾದ ಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ಕೂಡ ನಡೆಸ್ತಾರೆ ಚಿಕ್ಕೋಡಿಯವರು. ಅದಾದ ನಂತರ ಅವರು ನಿಪ್ಪಾಣಿಗೆ ಬರ್ತಾರೆ. ನಿಪ್ಪಾಣಿಗೆ ಬಂದಾಗ ವಿಶೇಷವಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ತಾವು ಗಮನಿಸಿದಂಗೆ ಎರಡು ಬೇರೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪಕ್ಷಗಳಲ್ಲಿ ಯಾರೂ ಶಾಸಕರಿಲ್ಲ, ಮಹಿಳಾ ಶಾಸಕರಿಲ್ಲ. ನಾವು ಮಹಿಳೆ ಸಮಾನತೆ ಅದು ಇದೆಲ್ಲ ಮಾತಾಡ್ತಾರಲ್ಲ, ಆದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಹಿಳಾ ಶಾಸಕರಿರೋದ್ರಿಂದ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಬೃಹತ್ ಮಹಿಳಾ ಸಮಾವೇಶವನ್ನು ನಡೆಸೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಅವರು ಮಾತನಾಡ್ತಾರೆ. ರೋಡ್ ಶೋ ಮಾಡಿದಂತಹ ಸಂದರ್ಭ ಅದರದೇ ಆದಂತಹ ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟ ಹಿನ್ನೆಲೆಯವರು ರೋಡ್ ಶೋ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಅಂತಹ ಒಂದು ರೋಡ್ ಶೋ ಈಗ ಗೋಕಾಕ್ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ರೀತಿ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಬಹಳ ಅಭೂತಪೂರ್ವವಾದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಗೋಕಾಕ್ ಹೋಗಾಗ್ತದೆ. ಸುಮಾರು 25,000ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಜನ ಅಲ್ಲಿ ಸೇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಸುಮಾರು 30,000-40,000 ಜನ ಮಹಿಳೆಯರು ಸೇರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಈ ರೀತಿ ಒಂದಕ್ಕೊಂದು ವಿಭಿನ್ನವಾದಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯವರು ನಡೀತಾವೆ.